बेळगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं यावर्षी देखील हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी प्रमुख श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पालखीत मूर्ती आणि ग्रंथ स्थानापन्न करून पालखी पूजन करण्यात आलं. छत्रे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर देवदर्शन यात्रेला सुरुवात झाली. देवदर्शन यात्रेत प्रारंभी ध्वजनंतर नामदेव भजनी मंडळ शहापूर, ज्ञानेश्वर भजनी मंडळ धामणे वडगाव, विठ्ठल रखमाई भजनी मंडळ सुळगा या वारकरी संप्रदायाच्या वतीनं यात्रेत भजन कीर्तन सादर करण्यात आली. श्री शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर असा देवदर्शन यात्रेचा मार्ग होता. यात अनेक धारकरी शिवभक्त भगवे फेटे घालून उत्साहानं सहभागी झाले होते. महिला वर्गाचा देखील विशेष सहभाग होता. ही देवदर्शन यात्रा कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं. शिवराज्याभिषेक दिन हिंदू तिथीनुसारच साजरा केला पाहिजे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावर झाला, त्यानंतर महाराज देवदर्शनासाठी जगदीश्वराच्या मंदिरामध्ये गेले. याच धर्तीवर भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिनाच्या पूजेनंतर देवदर्शन यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे, असं प्रतिपादन प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी केलं. कपिलेश्वर मंदिर इथं महादेवाची आरती करून ध्येयमंत्र म्हणून दौलत साळोखे यांनी ध्वज उतरून कार्यक्रमाची सांगता केली. सर्व शिवभक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, वडगाव अनगोळ विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, गजानन निलजकर, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विजय कुंटे, प्रमोद चौगुले, प्रफुल्ल शिरवळकर, सदाभाऊ जांगळे, गणेश जांगळे, अंकुश केसरकर, गिरीश पाटील, प्रमिला पाटील, रेखा चौगुले, सुलोचना शिनोळकर, ईशा निलजकर, विद्या पाटील, रीना केसरकर, सर्व तालुका प्रमुख, विभाग प्रमुख व इतर शिवभक्त आदी उपस्थित होते.